नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्रातील व्यक्ती देत होती विमाने उडवण्याची धमकी, पीएम मोदी एकनाथ शिंदेंना पाठवले ईमेल। शरद पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला। विधानसभा उमेदवारी नाकारल्याने भाजपचे तीन बड़े नेते नाराज, मुंबईत बसणार मोठा फटका। आणि आम्ही सलमान खानला सोडणार नाही, लास्ट वॉर्निंग देतोय, मुंबई कंट्रोल रूम नंबरवर आला टेक्स्ट मेसेज। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवांमुळे देशभरात विमान प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण होतं। या बॉम्बच्या अफवांमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला, तसंच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं। मात्र आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय। विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नागपूर पोलिसांनी ओळख पटवली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमक्या देणारा व्यक्ती गोंदिया येथील आहे। बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीतील पवार कुटुंबियांचं आराध्य दैवत असलेल्या कान्हेरीच्या मारुती रायाला नारळ फोडून करण्यात आला। खुद्द शरद पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज जाचक आणि उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आई सांगते की माझ्यावर दादाच्या विरोधात फॉर्म भरू नको, असं सांगतानाच अजित पवार भावुक झाले। त्यानंतर साहेबांनी तात्या साहेबांचं घर फोडलं का, असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांनी केलेल्या या विधानाला उत्तर देत शरद पवारांनी त्यांची नकल करत खिल्ली उडवली आहे। 6 महिन्यांपूर्वीचं भाषण आणि आत्ताची भाषणं काय आहेत, असा सवाल शरद पवारांनी केलाय। पुण्याच्या इंदापूर मधून आपला विजय निश्चित असल्याचं सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या 10 वर्षात इंदापूरकरांचा भ्रम निराश झाला असून जनता जनार्दनाच्या मनात जो असेल त्याचाच इंदापूर मध्ये विजय होईल, असं वक्तव्य केलंय। जनतेच्या मनात आपणच असल्याचा दावा देखील त्यांनी बारामती येथील कन्हेरी मधील मारुती रायाच्या दर्शन घेतल्यानंतर न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केलंय। आता प्रचार सुरू झालेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये आमची सर्व जनता जी आहे, जे मतदार आहे, ते अत्यंत स्वाभिमानी आहे आणि मला असं वाटतं जनतेने आणि मतदारांनाच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली, त्यामुळे 100% महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लोक प्राधान्य देतील। आणि मला खात्री आहे की लोकांच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या पाठबळावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही निश्चितपणानं निवडून। तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहे, मात्र समोरचा उमेदवार तेवढा तगडा आहे आणि आम्हीच निवडून येणार असा एक आविर्भाव त्यांनी सांगितलेला आहे, त्यांच्या या सर्व व्यवहाराकडे तुम्ही कसं बघता? ते काय म्हणले, मी काय म्हणलो, ते तुम्ही काय म्हणला, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत झालं। मतदार आणि जनता काय म्हणते हा विषय महत्त्वाचा। शेवटी जनतेच्या मनात जो कौल आहे आणि जनता जनार्दन जे ठरवेल तोच निकाल लागणार। आणि मला विश्वास आहे की गेल्या 10 वर्षामधली त्यांची कारकीर्द, गेल्या 10 वर्षामध्ये झालेला अन्याय, गेल्या 10 वर्षामध्ये झालेलं प्रशासन खिळखिळ, हे सगळं लोकांच्या समोर आहे। लोकांना खूप त्रास झालेला आहे मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आणि त्यामुळे तो त्रास मताच्या रूपाने लोक व्यक्त करतील, याचा मला विश्वास आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलुक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोलीतून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी सुद्धा तिथून भाजपच्या वतीने अर्ज भरलाय. यासोबतच भंडारा विधानसभेसाठी महायुतीचे नरेंद्र भांडेकर, तुमसर मधून शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी म्हणजे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलाय. येथील प्रांत कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज भरलाय. त्यांच्या समवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे पाटील, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपकडून आतापर्यंत 145 हून अधिक उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात मुंबईत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना तिकीट न मिळाल्याने 3 बडे नेते नाराज आहेत. या नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत बंडखोरीचाही इशारा दिलाय. बोरीवली, मुंबादेवी आणि घाटकोपर पूर्व या जागेवरून इच्छुक भाजप नेत्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी अनेक मतदारसंघात मित्र पक्षांच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरांना आवरण्याचं आव्हान सर्वच पक्षांसमोर उभं राहिलंय. काही ठिकाणी बंडखोरी आवरण्याऐवजी मैत्रीपूर्ण लढतींचेही संकेत मिळत आहेत. दरम्यान महायुतीमध्ये काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती अपरिहार्य असल्याचं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. भास्कर दानवे हे जालन्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीने जालना विधानसभेची उमेदवारी शिंदे सेनेच्या अर्जुन खोतकर यांना जाहीर केल्याने दानवे बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपकडून एबी फॉर्म आला तर जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असं संकेत भास्कर दानवे यांनी दिले. काही माझा 24 तारखेलाच फॉर्म मी दाखल केलेला आहे, परंतु काही अफिडेविट आणि अजून काही कागद सबमिशन करण्याचं बाकी होतं. ते डॉक्युमेंटरी आज आम्ही सबमिट केलेली आहे आणि निश्चितच अजूनही वेळ गेलेली नाही, कारण आम्ही महायुतीच्या माध्यमातून आशावादी आहोत की आम्हाला एबी फॉर्म मिळाला पाहिजे, कारण राजकारणात काही होऊ शकतं, कोणत्या वेळी काही होऊ शकतं आणि म्हणून आम्ही आशावादी आहे. भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष आहे. या अगोदरही 3-3 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, सलग 5 वेळेला भारतीय जनता पार्टीचे आत्ता
खासदार राहिले, त्या कारणाने आम्ही भारतीय जनता पार्टी आग्रह या ठिकाणी धरत होती की ही जागा आम्हाला महायुतीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे, आणि म्हणून आम्ही आज पक्षाचाही अर्ज सादर केला आणि एक अपक्ष म्हणूनही अर्ज सादर त्या ठिकाणी केलेला. आबा, महाविकास आघाडीकडनं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत, तसं महायुतीमध्ये देखील मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते आणि जालन्यामध्ये तशी लढत होऊ शकते का? हे बघा, महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या, आणि काही ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सुद्धा मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. कोणी फॉर्म विड्रॉल करतंय, संभाजीनगरचं उदाहरण पहा, एकानं फॉर्म विड्रॉल केला आणि दुसऱ्याला संधी त्या ठिकाणी दिली. म्हणजे राजकारणामध्ये जसं आपण म्हणतो काही होऊ शकतं, तसं वेट अँड वॉच आहे. 5 तारखेला खरा हा लढा त्या ठिकाणी सुरू होईल. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आणखी एक धमकी देण्यात आली आहे. मोहम्मद तय्यब नावाच्या व्यक्तीने मुंबई कंट्रोल रूम नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवला आणि म्हटलं आम्ही सलमान खानला सोडणार नाही, खूप वाईट होईल, लास्ट वॉर्निंग देतोय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद तय्यब असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 18 वर्ष आहे. आरोपी हा बरेलीचा रहिवासी आहे, पण दिल्लीतील कर्दमपुरी येथे तो त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि कार्पेंटरचं काम करतो. ट्रॅक्टर मधील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यावर जालना महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करत 10,000 दंड ठोठावलाय. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर कचरा टाकण्यावर जालना महानगरपालिकेने मनाई केली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. रेल्वे स्टेशन ते पित्ती पेट्रोल पंप दरम्यान रस्त्यावरच कचरा टाकल्याने कारवाई करण्यात आली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये, इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकर.